गरम गरम बनवता आम्हाला फ्री मध्ये दिला कारण की आम्ही खूप मिठाई घेतली ना. हे बघा आम्ही इथं घेतलेले आहेत पिठा वाकट्या. पिठी वाकटी पिठी वाकट्या सुका पाकट आहे बघा. जसं असं लाईन लाईन मारलं भारी ना. किती 1000 रुपये किलो. 1100 11 12 14 आणि 1400 सुकवलेला कुप्पा. इथे तुम्ही सुरमई बघू शकता मीठ लावून ठेवले तिला नाही सोडे ना. कसा किलो आहे सुरमई. 700 रुपये किलो. आता ह्या लेन मधून इथून बाहेर निघलो ना तर इथं लास्ट पर्यंत ना पूर्ण सुकी मच्छीच आहे. दोन्ही साईडला सुकी मच्छी आहे. आता अजून बघूया बघा या दुकानामध्ये जे पण लावलं तर सर्व 50 मी इकडून आज छोटासा नेकलेस होतो कानातले बोला सगळ्या 50 होते. तुम्ही बघू शकता जस्ट उतरले गाडीतून गाडी इथं पार्क केलंय आणि एवढी गर्दी आहे ना खूप गर्दी आहे इकडे. नऊ आता जस्ट सनसेट होत चाललाय. आता आपण जाऊया आतमध्ये आणि रोडपासून असे दुकानं वगैरे लागलेत सर्व. आणि या यात्रेला ना जास्त करून सुके मच्छीसाठी ओळखलं जातं तर आतमध्ये खूप सारी सुकी मच्छी पण बघायला भेटणार आपल्याला. ते सुद्धा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर ते बघण्यासाठी ब्लॉगला अजिबात स्किप नका करू. एंडपर्यंत बघा. पिंक इकडे मामीने आणि मम्मीने मॅचिंग मॅचिंग साड्या घातल्या. जत्रेला मॅचिंग करून येतात तुम्ही. आता इथं आमचा पप्पा आणि मामा पण मॅचिंग. मम्मी मामी मॅचिंग पप्पा मामा मॅचिंग. आणि इथं आता आमचा ड्रोन उडणार आहे. मस्त सर्व असं दाखवून आणि तुम्हाला ड्रोन शॉट सुद्धा ब्लॉगमध्ये बघायला भेटते. ड्रोन शूट वगैरे करून झालं. आता चाललो आम्ही आतमध्ये आणि इकडे तुम्ही गर्दी बघू शकता किती जास्त. सर्वात आधी ना आपण दर्शन करून घेऊया आणि मग आपण जत्रा फिरूया. नाव पण नाव आणि ही जी जत्रा आहे ना ती आता कार्तिकी एकादशीची झाली ना त्या दिवशी सुरू झाली. आणि आता पुढची जी एकादशी येईल ना त्या दिवशी जत्रा संपेल. पूर्ण 15 दिवस ही जत्रा असते. आणि सर्वात आधी आम्ही इथून चालू दर्शन करण्यासाठी. दर्शन करायला तुम्हाला असं चढायला आले वरती डोंगर टाईप तिथं जायचं आहे. तिकडे मंदिर आहे तिकडे दर्शन करून घ्यायचं. हा बघा हा इथं मंदिर आहे आणि आता आपण चालून तिकडेच चाललो. इकडे पप्पानी टिकली लावून घेतली. बाबा दाखव मामा लावते. मामा त्याला बोलते छोटा लाव रे मोठा आहे छोटा नाही का मस्त बनवते तो. आमची मामी चांगली आहे. लावायचं लाव काही बघणार नाही कॅमेरा तुझी लावतो नाही ती माणूसच आहे तू हात नको कापू.
आता लाव मस्त दिसते, चांगले दिसते. मामे बोलते माझ्यापेक्षा टिकली मोठी दिसते. तुम्ही काय लावली? दीदी आणि चांगलं दिसते असं का नाही. चालू दर्शन आला, आधी दर्शन करून घेऊ. आलेला आहे आपला मंदिर. जस्ट असे 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 वाट आहे. हा इथे तुम्ही मंदिर बघू शकता, किती सुंदर असं मंदिर आहे. दर्शन करून घेऊ. इकडे मम्मी हार फुलाचा ताट घेते आणि त्या बाजूला मंदिर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि इथून तर आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो, जाऊन आपण आधी दर्शन करून घेऊया. जास्त गर्दी नाही आहे. आता दर्शन मस्त सुंदर झालेलं आहे. तुम्ही बघितलं व्लॉग मध्ये खूप सुंदर अशी विंटर आणि रुक्माईची मूर्ती सुद्धा होती. आता इथून खालती चालला मी सतरा फिरण्यासाठी. दर्शन केले मस्त, आता खालती जाऊया. दर्शन करून निघल्यावर तिथं बाहेर ना असं मिठाई वगैरेचे दुकान पण आहे. आणि इथून खालती ना रोडच्या स्टार्टिंगला एकदम असं मिठाईचे दुकान होते, खेळण्याचे दुकान, पूर्ण अशी जत्रा भरलेली होती. आणि रात्र झाल्यावरती अजूनच सुंदर दिसणार आहे आपल्याला. उतरलो आहे तर पूर्ण खाली आणा नजारा बघ. लेटी बघा मस्त मस्त. भाऊबीजीला यायचं होतं ना मामी, भाऊबीजीला इथूनच घेतला असता. इयरिंग्स वगैरे पण मस्त आहे. पहिला आम्ही लहान होतो ना रात्री तेव्हा हे काय बॉल आहे ना. मम्मी मला पण एसी पाहिजे. हवं येते बघ येते ना. सगळं इकडं वॉच सगळं 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 वाव. ये खरे ये खरा मजा आहे. बरं ना मम्मी, माझं मन केलं तर मी सगळा घरी मस्त अशी आहे. गला फिट योग आहे. बघ इथे पण बघा या दुकानामध्ये जे पण लावलं तर सर्व 50. मी इकडून आज छोटासा नेकलेस होते, कानातले बोला सगळं 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 50 होते. बायकानं आनंद सोडला तर बायका घरी जाणार नाही. इकडं बघा हे पण 50 रुपयाला, सगळा 50 रुपयाला, हे पण 50 रुपयाला, ते पण 50 रुपयाला. घर संसार सेल आहे पण तो सेल नाही तो खेळ आहे. बायकाय सगळी लुटतील त्याला. घर संसार सेल, इकडं सगळा 50 रुपये. भारी आहे इकडं सगळं जे लावलं ना ते 50 रुपयाला. आम्ही इकडे एक नेकलेस घेते आणि दीदीने एक नेकलेस. दीदी प्रत्येक दुकानात जाते, दीदीतून काहीतरी घेते. हा काय इथे 10 रुपयाला काय पण काय पण घ्या 10 रुपये. आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण खायची प्यायची शॉपिंग करायची. आणि एका साईडला पूर्ण मिठाईची दुकान. अजून आम्ही फिरतोय, पहिले कंटाळा आलेला मला, पण खालती तर मला कंटाळा नाही आला, मला फिरायचं.
आणि मेन म्हणजे ही जत्रा फेमस आहे ते म्हणजे सुके मच्छीसाठी. तर इथं ती सुद्धा शॉप आहे तिथे मला दाखवते. आता आपण ना एक एक मच्छीच्या वयाने प्राइस विचारू. काकी बोंबील कसे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि जवला ना हे जवला कार्या तो हा 250 तो 300 आणि हा 200 सफेद होऊन कलम 200 बागड ही आंबारी बोंबील आणि तिकडे वाकट्या बघू शकता तुम्ही. वाकट्यांचा भाव पिठे नाही आहे पिठे नाही पिठे वाकट्यांसाठी फासायले आम्ही तो पण 400 रुपये. आणि इकडे बांगडे आहेत ना बांगडे मीठ लावलेले बांगडे खारलेले बांगडे 200 रुपये डझन 12. इकडं नेक्स्ट शॉप वरती बघू शकतो मांदेले आहेत. मांदेल्यांचा भाव कसा? 60 रुपये पाव. 60 रुपये पावला इथं मांदेले आहेत ना सेम बोंबील बोंबील इथं करदी. जवल्याचा कसा? हा तेच करदी 300 रुपये किलो. हा यो जवला यो करदी बोंबील हे काय आहे? डोमे सुकवले डोमे पण नाही माकल्या मुश्या मुश्या त्या. आता ह्या लेन मधून इथून बाहेर निघलो ना तर इथं लास्ट पर्यंत ना पूर्ण सुकी मच्छीच आहे. दोन्ही साईडला सुकी मच्छी आहे. आता अजून बघूया आपण सर्वांचा भाव वगैरे विचारूया कसा त्यांचा भाव वगैरे. इकडे पण बघू शकतो जवला करदी सर्व बघूया आपण सर्वांची प्राइस वगैरे काढूया. हे बघा सोडे आहेत सोडे सुकवलेले सोडे आहेत. कसे किलो आहेत? कोलंबी 400 रुपये पाव. 1600 रुपये किलो. अच्छा 1600 रुपये किलो. अर्ध मुशीचे पण करतात. आणि पिठे वाकट्या पिठे वाकट्या या कशा आहेत? देणार कस? हो पोपट मीठ लावून ठेवलं ना त्या वाकट्या जवला आणि माकल्या सगळीकडे सुकी मच्छी. बघा हे बघा काय नको हे डोमी आहेत ना त्यांचा भाव कसा? 100 रुपये पाव. सुका पाकट सुका पाकट आहे बघा जस जसं लाईन लाईन मारलं भारी ना. किती? 1000 रुपये किलो. मांदेल्या मांदेले बघा सुकी मांदेली पिठी वाकटी बघ या वाकट्या काय आहे मी काय आहे मावशी फल आहे काही सुकवलेला कुप्पा इथं तुम्ही सुरमई बघू शकता मीठ लावून ठेवले तिला नाही सोडे ना. कसा किलो आहे सुरमई? 700 रुपये किलो. इकडे नाही मोदके यांचा भाव काय आहे? मोदक्यांचा भाव 500 रुपये किलो. नाही तर जवला करते ये 200 आणि आंबार 300 नी हे काय आहे? डोमे बारके बारके ना 300 रुपये किलो. किती मोठं साईज का आपले पण नाही नाही आपण बांगड्यात पण मग ना मीठ लावून ठेवलेलं 400 रुपये किलो. चांगले आहेत दादा पिठे वागते काय?
या काय सुरमय सुकवलेले सुरमय ही कशाचे पीसेस आहेत आहे तुकडे कशाचे आहेत 100 रुपये पण नाही कशाचे आहेत सुरमयचे सुरमयचेच आहेत हा सुरमय बांगडे पूर्ण पूर्ण इकडे सोडे बांगडे हे बघ सोडे कोलंबी असते ही सुकवलेले कोलंबी सोडे म्हणजे पण ही महाग असते ना नॉर्मल तुझा विचार ना ताई भाव काय चा सोडे 1400 ते 1200 या 1100 या 1100 11 12 14 आणि 1400 पॅकेट असे बांधून ठेवले ते शिंगाला ने भाई शिंगाला अल्ली कवरे ठिकाण मग हे बघ हे बघ तिकडं बघा तिकडं पूर्ण असं बोंबिलचा नुसता असा भुसका बांधून ठेवला जातो एवढे मोठे हे इकडं बघा पूर्ण बंडलचे बंडल असे बोंबिलचे बांधून ठेवले आहेत पूर्ण हाईटवरती अख्खे बोंबिल आहेत आणि बोलतात करून हे पूर्ण मच्छी इथं संपते नाही इकडची मच्छी आहे ती वेगळीच नाही तर दाखवायला ठेवलं ती मच्छी वेगळीच बघू शकता किती सारे बोंबिल असतील इकडं वाकट्या घेतल्यात पिठावे हे बघा आम्ही इथं घेतलेले आहेत पिठा वाकट्या पिठी वाकटी पिठी वाकट्या 800 रुपये किलो 800 रुपये किलो पाकट पाकट आहे आंबारा बरी वाटते ₹400 किलो कमी कर 350 ला 1 किलो 300 रुपयाला 1 किलो मोठे मोठे साईजचे बोंबिल भेटला तिथं बारीक साईजचे वाकट्या मामाचं बघा काय चाललं आम्ही मच्छी घेतो मामा बेल कात बसलाय आणि आता इथं ना आम्ही लवकर आलोय म्हणून ना जास्त आम्हाला इथं मच्छीची दुकानं दिसत नाहीये तुम्ही उद्या परवा येणार ना तर अजून स्टॉल्स येतील बाकी आपण पप्पाला विचारू पप्पा काय सांगतात इकडे तुम्ही मच्छी बघू शकता किती सारी आहे आणि बोंबिल बघा वाकट्या बंडलच्या बंडल आहेत पूर्ण पूर्ण बोंबिल आहेत ना मागं जी ज्यांची मच्छी असेल ती वेगळी ना जी स्टॉलला लावतात ना ती मच्छी वेगळीच सगळीकडं तीच मच्छी तीच गर्दी वगैरे छोटा जवला मोठा जवला आणि ना आता आपण पप्पाला काहीतरी विचारूया पप्पा आधी पण येऊन गेले ना इथं पप्पाला हा तर पप्पाला इकडचे जास्त इन्फॉर्मेशन आहे काय सांगशील पप्पा इन्फॉर्मेशन म्हणजे काय काय नाही 15 दिवस चालते 15 दिवस असते आणि काय नाही हे सगळं पूर्ण तुम्ही पूर्ण मच्छीचे स्टॉल आहेत किती एंड पर्यंत एकदम दोन्ही साईडला दोन्ही साईडला असे मच्छीचे स्टॉल आहेत किती मच्छी भरपूर स्वस्त भेटते 250 रुपये किलो पण तुम्हाला भेटणार अंबारा बोंबिल पण 300 रुपये किलो म्हणजे फार स्वस्त भेटते तुम्ही या नक्की विजिट करा मस्त असते इकडे सुका शिंगाला आहे 200 रुपये किलो यो बघा इकडे सुका शिंगाला भेटला हा यो मस्त आहे जाडा मोठा आहे ना ये काय पप्पा सुरमय पोपट सुरमय वलकत पण नाही ती सुकलेली मच्छी पोपट पोपट मोरा बघ हा बांगडा सुका सुका बांगडा सुका बांगडा खारलेला बांगडा बोलतो ना खारलेला बांगडा सुरमय ही कशी
इकडे शिंगाला घेतलाय आम्ही मस्त कापून वगैरे दिलाय त्याला कापून घेतलाय सगळी मच्छी आता आम्ही शिंगाला वगैरे पण घेतलाय इकडे आता आम्ही बोंबिल शोधतोय बोंबिल घेण्यासाठी चहाचं दुकान बघ त्यावेळी पुतला चोरून आणलाय येवलेचा पुतला चोरून आणले बघ येवलेचा पुतला आहे आणि पावलेचं दुकान त्याने आणलाय रात्री दुकान बंद झालं होतं येवलेचा चहाचं दुकान गिराक तरी येते आम्ही पहिले बघितलं पुतला आम्हाला वाटलं अरे खरंच दुकान आहे का नंतर वरती वाचला तर वेगळाच आहे इकडे आता आम्ही बोंबिल घ्यायला मम्मी ने घेतलेत बोंबिल बर्ली पिशवी मम्मी बर्ली पिशवी बर्ली साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो बोंबिल आम्ही कधीशी पिशवी भरतोय ती भरतच नाही हा इकडून जस आलो ना पहिलाच दुकान आहे आम्हाला आज इन दिलंय कधीशी पिशवी भरतोय ती भरतच नाही एक किलो इकडं पण सगळं 10-10 रुपये सगळीकडे सेल लागले ना आता आपण ना मिठाईच्या सेक्शनला बघू खूप सारे मिठाईचं सेक्शन आहे ना जशी जशी रात्र झाली ना तशी गर्दी 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 वाढत गेली ना आता खूप गर्दी झाली आलं तेव्हा नव्हती एवढी गर्दी नंतर मिठाईची अच्छा इथं बनवून देतात लगेच जिलेबी बनवतात जस्ट बनवून देतो मस्त आम्ही गरम गरम जिलेबी घेतली की तुमच्या खायला आणि खातोय गरम गरम जिलेबी आलो आलो गर्दी बघ किती झाली जाम गर्दी वाढली आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती घेऊ शकत तेव्हा आता कालोख पडल्याने खूप गर्दी झाली बघ वेगळे वेगळे टाईपचे कसं आहे कसं इथं रेडी झाली आमच्या मम्मीची फेवरेट मिठाई गे रात्रभर खात बस हे बघा इथं तुम्ही काय घातले हातात पंख अडवलेला चष्मा काय दिदी मामा साहेब पण मिठाई घेतलेली आहे आणि तिकडे किती मोठा म्हैसूरचा डोंगर बनवून ठेवले आहेत नाही तर ना यांच्या बॅक साईडला जस्ट इथं ती मिठाई बनवतात नाही तर विकायला ठेवलं इथं ना शॉपचा जस्ट मागे ना असं बसायला जागा आहे आणि तिकडे ना गरम गरम जिलेबी तुम्हाला बनवून देतात खाऊनच जातात गरम गरम बनवतात आम्हाला फ्री मध्ये दिला कारण की आम्ही खूप मिठाई घेतली ना गरम आंबावने स्वीट जस्ट माग बनवतात गरम गरम ये बघा इकडे बनवतात जिलेबी खाण्यासाठी गर्दी बघा हॉटेलमध्ये ना तेवढी गर्दी तेवढी इथं आहे हे बघा जस्ट इथं बनवतात आणि इथे खातात जस्ट बनवतात तुम्ही जर आले ना तर नक्की या दुकानावरती व्हिजिट करा खूप चांगले आहेत काका हा इथून जस्ट मेन एंट्री जस्ट आलो ना का इकडे यांचा स्टॉल आहे
तर हा व्लॉग मी आता ना इथेच एंड करते. तुम्ही बघितली तुम्हाला आवडली असेल जत्रा आणि इथं मच्छी वगैरे पण खूप जास्त सस्त तुम्हाला मी व्लॉगमध्ये पूर्ण दाखवलं आणि इथे नक्की या नक्की व्हिजिट करा. तुम्ही येईपर्यंत इकडं ना सर्व पालने वगैरे सुद्धा सुरू होतील कारण की जत्रा सुरू होऊन जास्त 2 दिवस झाले आहेत. आता जसे जसे दिवस झाले तसे पब्लिक पण जास्त होणार आणि पालने वगैरे पण सुरू होतील आणि जर तुम्हाला सुखी मच्छी वगैरे काय घ्यायची असेल ना नक्की या नक्की व्हिजिट करा. आणि मामाला पण आणलं. मामा तुम्हाला कसा वाटला येऊन? नंबर पहिल्यांदा आलो भारी वाटला. पहिल्यांदा मी गर्दी सगळा भेटते सगळा लोक बघायला. आता अशी लोक अशी येत आहेत म्हणजे रात्रभर चालू असतं. खूप फेमस पण आहे आधीपासून जत्रा. आणि तुम्हाला आवडले असेल ना तर कमेंट नक्की करा. हा सगळ्यात मोठी जत्रा ही असते जी पूर्ण 15 दिवस चालते. मी पण फर्स्ट टाइम आली. मला पण खूप जास्त भारी वाटला. खायला प्यायला पण खूप काय काय आहे. तुम्ही नक्की विजिट करा आणि जर आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.